बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याचं इन्काउंटर झालं आहे. त्यांनी बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींचं लैंगिक शोषण केलं होतं, त्यांच्यावर अत्याचार केला होता, असा आरोपी अक्षय शिंदे याचं एन्काउंटर झालं. आणि त्याचं एन्काउंटर झालं की केलं गेलं असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. अशातच आपल्यासोबत काही महिला आहे, आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत. काय वाटतं तुम्हाला, अक्षय शिंदेचं एन्काउंटर झालं ते योग्य आहे की अयोग्य? मला तर वाटतं की योग्य आहे आणि हे झालंच पाहिजे. जोपर्यंत एन्काउंटर होणार नाही किंवा काही ॲक्शन घेतलं जाणार नाही तोपर्यंत कळणार कसं, म्हणजे हे जे दरिद्री आहे, जे त्यांची मानसिक वृत्ती आहे, ही तोपर्यंत दबणारच नाही आणि हे तोपर्यंत पूर्णपणे नष्टही होणार नाही. तर खूप गरजेचं आहे एन्काउंटर होणं. एन्काउंटर नाही झालं तरी त्यांना लवकरात लवकर शिक्षा तरी मिळायलाच पाहिजे, माझ्या तरी मते मला हे वाटतं. तुला काय वाटतं? आता लहानच मुलींसोबत हे होत आहे, आता मोठे मायात पण आहे आणि मुली पण आहे आमच्या एज ग्रुपच्या. प्रत्येक वयांमध्ये जर असा हे फरक दिसायला लागेल तर पुढची जनरेशन पण म्हणजे इनडायरेक्टली सेफ नाहीच आहे. आणि जर आजपासूनच प्रिकॉशन्स नाही घेतले जातील तर मग पुढे काय होणार काय नाही हे मुलींसाठी किती मोठा प्रश्न आहे. आज मी मला तरी असं वाटते, मी पण एकटी म्हणजे असं जर कुठे फिरायला गेली तर माझ्या पण मनात धाक राहीलच की मी कशी म्हणजे सेफ आहे की नाही आहे, माझ्या आजूबाजूला जो व्यक्ती आहे तो माझ्याबद्दल काय विचार करतो. जर आपण आपल्यासाठी जर स्टँड नाही घेतला तर काय होणार, आज सगळे आहेत. त्याला म्हणजे त्याच्यावरती खूप लवकर ॲक्शन घ्यायला पाहिजे. हे इतका जो रिकामटिका टाइमपास झाला आहे ना तो अजिबात व्हायला नको होत आहे, कारण की हा एका मुलींचा म्हणजे जीवाचा प्रश्न आहे. तुम्ही तिच्या लाईफसोबत झालेला एवढं मोठा अत्याचार जर इतकं इझिली घेऊ शकता तर मग बाकींच्या मुली आहेत त्यांनी काय केलं पाहिजे? आज सगळेजण म्हणजे एकत्र होऊन ह्या गोष्टीवरती म्हणजे आंदोलन केलंच पाहिजे की जितक्या लवकर ह्या सगळ्या गोष्टीचा रिझल्ट होईल तर मग चांगलं झालंय. हा मेरे हिसाब से की जो अच्छा हुआ और जो लोग उसके अपराध में है कि जानबूझ के कराया गया, तो पहली बात उन लोगों को भी शर्म आनी चाहिए. उनके भी घर में आजू बाजू में माँ बहन बेटियाँ रहती है, अगर उनके बेटियों के साथ ऐसा हुआ रहता तो वो लोग क्या उस जो जिसने ये क्राइम किया है, जिसने इस दरिंदगी को अंजाम किया है, तो क्या उसी के सपोर्ट में खड़े रहते हैं? और ऊपर से इतनी छोटी छोटी बच्चियाँ, लोग हमेशा कंपेयर करते हैं कि लड़कियों का पहनावा हमें प्रोवोक करता है. अब आप ही बताइए वो छोटी सी बच्ची का क्या पहनावा प्रोवोक किया होगा और कौन से पॉइंट पे उनको सेड्यूस किया होगा. सरकार ने जो निर्णय लिया वो सही था? हाँ, एनकाउंटर उनका हुआ तो मेरे हिसाब से तो ये तो भी बहुत लेट हुआ, बहुत जल्दी होना चाहिए था. और आए दिन हम इंस्टाग्राम ओपन करें, चाहे हमारे आजू बाजू देखें, हम कोई भी न्यूज़पेपर उठाए, चाहे कोई भी हो, छोटी बच्ची तो ले रहे अभी तक तो जो मतलब 60-70 साल की औरतें हैं उनको भी बख्शा नहीं जा रहा है, उनकी भी उम्र हो जाती है तो उनको भी नहीं छोड़ा जा रहा है. मतलब लोगों के अंदर हैवानियत कैसे बढ़ती जा रही है. ये तो मेरे हिसाब से ये एक हुआ है, मतलब जहाँ जहाँ ऐसे केसेस हो रहे हैं तो पूरा मतलब जो भी गवर्नमेंट है स्ट्रिक्ट एक्शन लेना चाहिए और एनकाउंटर ही करना चाहिए. क्योंकि हमारे यहाँ पे फांसी मिलना, मतलब जो निर्भया कांड हुआ था उसी में 7 साल लग गए. तो मेरे तर आपण बघितलं की महायुती सरकारवर जरी विरोधक टीका करत असले तरी देखील महिला आणि मुलींचं हेच म्हणणं आहे की जे असे असं विकृत कृत्य करतात त्यांचं एन्काउंटरच झालं पाहिजे. कॅमेरा पर्सन प्रणयसह स्मिती कांद्रीकर, VKB News, नागपूर.